गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर मित्रांनो, आज काय स्पेशल? तर आज आता वाजल्या 7:30 आणि बघू बुकाचं काय चाललंय बघू. आपण काय करते अश्विनी? चपाती बनवते. तर मित्रांनो, अश्विनी चपाती बनवते आणि ह्या गोष्टीवर माझं जेवण झालंय. मस्तपैकी मेथीची भाजी केलती छान छान मस्तपैकी खाली सकाळ सकाळ. कसे खिडकी मोहर असल्यामुळे बघू अशा कसं असं गार लागत नाही, ऊन पडतंय तिच्या अंगावरती. आणि मस्त भाई, कसं वाटतंय स्वयंपाक करायला नवीन घरात? काय नवीन कुठलं ठेवा अगं? पण तरी असं मस्त पैकी किचन वाटा वगैरे तुला वाटत होता असं वाटतंय. पण अजून काम राहिले ते जरा खंत वाटतंय मला. खंत वाटते म्हणजे हिला काय वाटते? किचन ट्रॉली असावी. हा, तुला काय पण असं वाटत? हो ठीक आहे ठीक आहे, यस यस होईल चालू, नको टेन्शन घेऊ. मस्त पैकी मित्रांनो, हिला लवकरात लवकर मी बाहेर एक चूल घालून देणार आहे आणि सारवून बघवा त्या चुलीवरती मस्तपैकी स्वयंपाक करणार. चुलीवला मला खाऊ वाटतं गं. हां, तसलं करायचं आहे आम्हाला चुलीवला स्वयंपाक. आम्ही कवा तरीच इथं घरात करणार, म्हणजे लाईट नसेल, म्हणजे काय म्हणतात ते पाऊस असेल त्यावेळेसच करणार. नाही तर रोज आमचा चुलीवला स्वयंपाक होणार आहे बरं का. लवकरच तसं नियोजन करणार आहे मी बाहेर गार्डनमध्ये, आणि गार्डनमध्ये बसून जेवण करणार आम्ही. म्हणजे आमची झाडं आल्यानंतरचा प्रश्न आहे, तर त्याला 6 महिने जातील. म्हणजे असं कसं आमचं नियोजन आहे, असं नाही की नाही, कसं आमचं नियोजन आहे कुठं काय करायचं कसं करायचं. फक्त त्याला थोडं टायमिंग लागते, म्हणजे कोणती गोष्ट होत नाही. तर झालं मस्त पैकी काल इलेक्शन झालं, मी पण मतदान केलं मित्रांनो. हो का? आणि अश्विनी तू केलं का? हा, तर आमच्या किती मोठी रेष ओढली. असू दे, तू डबल करू नये म्हणून मोठी रेष ओढतेत ग. तुझं काय सांगावं, गेली बिली म्हणजे डबल. तर मस्तपैकी इलेक्शन झालं, सगळ्यांनी मतदान केलं आणि छान दिवस गेला आहे ना कालचा पण. मस्त वाटलं. सकाळी सकाळी आम्ही 7:30 गेलो असेल ना. हा, सकाळी सकाळी लवकर गेलो. सगळ्यात आधी म्हणजे 7वा नंबर होता आम्ही मतदान केलेलं. कसं विचार बदलायच्या आधी मतदान करायला लागतं. माझं 6 आणि तुमचा 7. तर झालं आमचं मस्तपैकी मतदान झालं, भारी वाटलं. या गोष्टीवर म्हणलं छानपैकी करता व्हिडिओ काढा सकाळ सकाळ शुभ सकाळ. आणि आमची अनुष्का कुठे गेली? चिवड कुठे गेलं? कसलं भारी बाहेर ऊन पडलं सका की सकाळ सकाळचं कसं असं ऊन कळलं ऊन म्हणायचं ह्याला. तर तुम्हाला चिवू धावती काय करते? मला कामावर जायचं आहे आणि चिवू म्हणली पप्पा तुम्हाला एकदा चहा करती आणि जाऊन दूध घेऊन येते. चल लवकर, हो गरम आहे वय. दूध घेऊन आलं बा माझं. नाही पोळत तिला, लय हुशार आहे बा. खाली बघून जा. आणि आमच्या आईने आज सकाळ सकाळ 2 बायांचं काम केलं. काय केलं? आज कुठला बाजार आहे? गुरुवार. आज गुरुवारचा बाजार आहे आणि आई आमची जाणार आहे EMIDC-त, सूर्यनगरीत. ठीक आहे. सूर्यनगरीत जाणार आहे. तर आमच्या आईने आज सकाळ सकाळ लय खिडकी वांगे निघतात का? काय लय निघतात वय. मग औषध मारायला ओके एकदा? औषध मारा नाही तुम्ही, आमुषा पुनवला मारायचं असतं औषध आहे. तुम्ही आधी मध्ये कव पण मारताय, त्याचा काय उपयोग आहे? तिकडे गवारीचं वाटव झालं, गवारीचं वाटव झालं, भेंडीचं वाटव झालं, मिरचीचं वाटव झालं. हाय तर वांगी चांगली, तर त्याला औषध मारा. ती बी पिसारलं पिसळलं होय वांग, म्हणजे वांग काय राहत नाही म्हणायचं आता 2-4 दिवसात. काय मित्रांनो, एवढी भारी झाडं आल्यात पण सगळी पिसळायला लागलेत, सगळं वाटव होत. ह्याच्यामुळं मला हे शेती करू वाटत नाही, असं नुकसान व्हायचं. कसं काय व्हायचं? हा, एवढी लहानाची एवढी लहानाची मोठी करायची आणि त्यांनी पिसळायचं, कसं काय व्हायचं? हा, त्याचा काय उपयोग आहे गं? खाया पिया घालायचं पोट भरून. हा, असं एडवानी करायचं. हा, कसं चाललंय वांग? 80 रुपये किलो चाललंय वय. ठीक आहे. तर ह्या गोष्टीवर राहायचं आज पाकिट भरून पैशानी. भाजी काढायची का? भाजी काढायची. तर बर ठीक आहे, भाजी पण काढ. गवार तोडायची, भाजी काढायची. बर ठीक आहे. आज जाईन का एवढं गाडीवर? 2 हेलपट घालायचं का? बर ठीक आहे, चालतंय. आणि इकडं स्वीट गर्लला उठली. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. आवाज निघू दे. हां, गुड मॉर्निंग. हां, हे एक माझं स्वीट गर्ल आहे. मस्तपैकी उठलं. झालं का ते तुझं? झालं सगळं?
आणि आरसच आरस आहे. आणि म्हणले आरसच आरस आहे का नाही, तिचा पहिला डायलॉग होता घरात एक आरसा नव्हता ना, आता आरसच आरस. तर असू द्या. दुसरी स्वीट गर्ल कुठे, ओ माय गॉड काय झालं तुझं बा, अभ्यास राहिला काही, 3 दिवस तर सुट्टी होती तुला. बर चल मी तुझं लिहून देतो 5 मिनिटात, बस मी देऊ का करून अभ्यास तुझा. अय तुरली पल्ली काय झालं कसं झालं तरी तुला, त्या दिवशी काय झालं मित्रांनो, तिचा अभ्यास झाला नव्हता. सकाळ सकाळ आम्ही हुडकतोय, ती कुठं बसली माहिती का येऊन, बघा ह्याच्यात बसली आतमध्ये. आणि आम्ही म्हणतो चिवू कुठं गेली, शाळेचा टायमिंग झाला, चिवू कुठं गेली. आणि चिवू बसली बेशिंगच्या खाली, असली तर चिवू, तिचा अभ्यास झाला नाही ना, तिला शाळेत जा वाटत नाही. अगं चिवू सरांनी अभ्यासच पाठवला नाही तुझा, त्याच्यामुळे नाही अभ्यास केला तरी चालेल. अय स्वीट गर्ल अय नाही अभ्यास केला हा गांगू कर. चल ह्या गोष्टीवर मी ओरागतो निघतो बाय सगळ्यांना, बाय बाय. तू च्या माझ्या सांगितलेलं तुला मला जायचंय म्हणून. अनुष्का स्वीट गर्ल चल लगेच चेक कर, तुझ्या हातचा प्यायचा आहे चल लगेच लगेच. आणि लय करायचा नाही, थोडा करायचा. आय की एकच कप करायचा माझ्यासाठी, अर्धा कप छोटा. आणि तुझ्यासाठी चिवसाठी ना मम्मीसाठी करायचं असलं तर तुमचं तुम्ही पाणी होता. हां कर मग लगेच कर चल फास्ट. तर बाय सगळ्यांना. तर माझी अनुष्का मोठी झाली, चहा करून देते मला. तू पण मोठी झाली, तू पण स्वीट गर्ल. बाय सगळ्यांना. आमच्या चिवरला चपात्या भाजायच्या, जग भाज 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 भाज, दावगं भाजून भाजून, दावगं दावगं भाजून, चपात्या चपात्या भाजून. नाही चिवू भाजून दावगं भाजून दावगं चपात्या. कोण म्हणतं कोण म्हणतं माझ्या चिवूला काही येत नाही, माझ्या चिवूला चपात्या भाजा येत. हां हां यस. हां कोण म्हणतं चिवूला काही येत नाही, माझ्या चपात्या भाजा येत. हां हां जाईन ते आंघोळीला, तिला चपाती भाजून दावले. आता पुरी माझ्या मोठी वाटेल आणि आता पप्पाला हात बार लावू लागतील. होय होय चिव्या, एक जण मला भाजी करून देईन, एक जण मला चपात्या करून देईन, एक जण लगे मस्तपैकी चहा करून देईन. होय आणू हा मग. आणखी एक पुरगी पाहिजे होती माझ्यापाशी बसली असती मांडीवर गप्पा मारत. स्वीट गर्ल तर की तुझं साखरच काढायचं चाललंय गाणी. चला तर असं द्या मस्ती चालते. दोन दोन मुली असल्या वेगळं जिन्नत असते मित्रांनो, तुम्हाला काय सांगू. ज्याच्या घरी मुलीत ना त्याला विचारा काय असतं, तर वेगळीच जिन्नत असते, वेगळीच मजा असते आणि वेगळंच असतं. आमच्या घरी तसं वेगळंच आहे आणि मला खूप आवडतं. आणखी एका अश्विनीचं एक म्हणणं आहे, एक अर्धी चिवू पाहिजे होते आणखी एक. ह्या गोष्टी कसा व्हिडिओ वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. चला तर बाय.